तर दुसरीकडे विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवप्रेमी आणि शिवभक्त संघटना आक्रमक झाली आहे. विशाळगडाला अतिक्रमणापासून मुक्ती द्या या मागणीसाठी विधानभवनाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे. दरम्यान पोलिसांनी या सर्व आंदोलनकर्त्यांना आता ताब्यात घेतलंय. दरम्यान तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी. विधान भवन परिसराबाहेर आंदोलन होत आहे. दादा काय सांगाल, काय नेमकी मागणी, कशासाठी आंदोलन करतोय? आम्ही विशाळगडाचं आंदोलन करतोय. विशाळगडाला अनधिकृत बांधकाम झालंय, मुसलमानांचे बांधकाम केले, त्याच्यामध्ये आम्ही आंदोलन करतोय. आमचे गड किल्ले राखण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. आज आमची रायगड मध्ये पूर्ण सेलिब्रेशन महाराष्ट्रातले मुसलमानांनी जे अनधिकृत बांधकाम केले त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. दादा काय सांगाल, कशासाठी आंदोलन सुरू आहे, काय गोष्ट आहे? विशाळगडावरचं जे अनधिकृत बांधकाम नष्ट झालं पाहिजे, ते अनधिकृत बांधकाम आहे, ते नष्ट झालं पाहिजे. सरकारकडे एकच मागणं आहे की ते आमचं निवेदन. तर नक्कीच पाहायला गेलं तर विशाळगडावरती जे अतिक्रमण झालेलं आहे ते तोडण्यात यावं याच मागणीसाठी हे विधानभवन परिसराबाहेर आंदोलनाला सुरुवात झाली होती. आता पोलीस आलेले आहेत आंदोलन करताना, पोलीस ताब्यात घेतात. आपण पाहू शकता कशा पद्धतीने विशाळगडाला मुक्ती दे यासाठी हे जे आंदोलन आहे ते विधानभवन परिसराबाहेर सुरू झालं होतं, पण पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. विशाळगडाला मुक्ती दे, विशाळगड मुक्त करा, विशाळगड मुक्त करा, जय श्रीराम. कसलं वादळ, अरे कसलं वादळ, आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे. कॅमेरामॅन नितीन सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.